श्रीदास चरित्रामृत ओम श्री गणेशाय नमः। जय जयाजी विघ्नहरा सिद्धि वरदा कृपाकरा दयावंता विघ्नेश्वरा ओसन निवासी कृपा राहुदे मजवर तुझा कृपे ने थवर चरित्रामृत साले सुंदर दासांचा योग्य तेचे कथा हो दे रसाळ रसिक मना सुढाळ बुलतील मक वेल्हाळ नवल काय वामले दार म्हणती दासास व्यंकटेशाच्या आज्ञी परीस चला जाऊ मंत्रालयास उत्सव पाहू दास म्हणती तयास मला सांगू दे परमेश मग जाऊ मंत्रालयास आपण सारे तो त्या रात्री व्यंकटेश सांगतसे दासास जाई रे मंत्रालयास माझी आज्ञा आज्ञेप्रमाणे दास माघारी गेले मंत्रालयास यथा सांग करून उत्सवास निघाले पुन्हा पुढे नंदावर गावचा देशमुख भक्त झाला होता एक सोडून या गर्व देख त्याने नगारा दिला नगारा वाजविण्यासाठी माणूस दिला सांगा ती ऐशी किती त्यांची भक्ती प्रत्ययास येई पुढे रेड्डीपल्ली गावास दास गेले मुक्कामास तेथे एक लक्षाधीश राहतसे रेड्डी याचा मुलगा होता मुका तो खांबाभोवती एका फेऱ्या मारीतसे सारखा अष्टोप्रहर 5 वर्षेपर्यंत अन्न नव्हता सेवित पुढे हा दूध फक्त प्राशन करू लागला दास येता अंगणात मुलगा आला धावत विचारू लाग रडत भोग किती उरला दास म्हणती वर्षे 8 दुःख भोग हे निमूट पुढे आयुष्याची वाट सुखकर होईल हे ऐकून तो हसत खांबापाशी गेला परत पुन्हा बसला फिरत पहिल्याप्रमाणे तेनवल पाहून रेड्डी पती पत्नी दोघे जण धरती दासांचे चरण प्रार्थना करती म्हणती गुरु माऊली आहो तुमच्या पाऊली मुलासे या वाचा आली मुका तो जन्मता तुम्ही आता आम्हासी कुलदीपक द्या वंशासी करून या कृपेसी गुरु राया दास म्हणती यावर 2 वर्षे लोटल्यावर पुत्र होईल सुंदर कुलदीपक तुम्हा परी या पुत्रास देऊ नकारे त्रास महाबळी आहे ह्यास ओळखिले न कोणी सरपंच बुद्धी गावचा गुंडाचार्य नावाचा भक्त होऊन दासांचा शरण गेला त्यासी या गुंडाचार्या जाण नव्हते पहा संतान त्याचे जाणून या मन दास म्हणती तया लोटल्यावरी थोडे दिवस जावे तुम्ही चिक्क मन्नुरास प्रथम कन्या संततीस पावाल तुम्ही पुढे होईल ते पुत्र ज्याची कीर्ती सर्वत्र विद्वान पंडित सुपात्र ऐशी होईल पुढे अग्रहार गावास दास गेले मुक्कामास या गावी विशेष गुहा होती एक पुरातन काळापासून या गुहेत बसून अनेक योग्यांनी तपसाधन केले होते या गावी दासांनी वैद्या सत्या बोलावून सांगितले तयाचे कानी गुपित एक उद्या एक सत्पुरुष दर्शन देईल आम्हास सांगू नको हे कुणास गुपित ठेव दुसरे दिवशी त्या स्थानाला जटाधारी एका आला घेऊन गेला दासाला गुहेकडे दासांच्या पाठोपाठ वैद्यही गेले थेट गुहेच्या दारात पोहोचले जाऊन वैद्यास तो जटाधारी पाठवित से माघारी एकटेच मुक्कामावरी वैद्य आले निघून दास नव्हते संगती लोकवैद्यास बोलती कोठे सोडलेस दासाप्रती एकटास आलास तू वैद्य सांगती लोकास राणी मी आणि दास गेलो हो तो बघावयास निवांत जागा तो माझे अचानक पोट दुखले भयानक पाहून या झाडे एक झोपलो तेथे झोपेतून उठल्यावर पाहिले मी सभोवार कोठे गेले गुरुवर कळाले नाही यावरी सारे जण म्हणती वैद्या लागून कुचराई का केलीस जाण गुरुसेवेत त्या सर्व रात्रभर केला भजनाचा गजर उगवताच मग दिनकर वैद्य गेले गुहेकडे त्या गुहेच्या दारातून वैद्य पाहती डोकावून तो सारी गुहा प्रकाशमान झालेली होती घालून या पद्मासन दास बसले योगमग्न दिव्य तेजाने वदन चमकत होते पहा दोघे जण नंतर आले मुक्कामावर भक्त झाले हर्ष निर्भर पाहून दासा पुढे कट्टीमनी गावास राहिले 15 दिवस रोज तेथील ब्राह्मणास घातले भोजन पुढे नंदनूर गावास कृष्ण राम नामे न्यायाधीश त्यांच्या दुसऱ्या बायकोस होती भूतबाधा दासानी तिच्या अंगावर तीर्थ शिंपडल्यावर बोलू लागले भराभर अंगातले भूत हिची मी थोरली सवत ही मला असे छळत म्हणून झाल्यावरी मृत धरले मी हिरा
जरी माझे यथाविधी हे बद्री श्राद्ध करती सोडीन ह्या झाडाप्रती तात्काळ मी खास यावरी संकल्प करू न करता तीर्थाचे प्रोक्षण भूत गेले पहा पळू न कृष्णरावाच्या पत्नीचे याच गावातील कोणी पोलीस अधिकारी येऊन सांगत असे असा कहाणी आपल्या भावाची त्याच्या भावास देखील भूत होते प्रबळ सारे उपाय निष्फळ झाले होते त्यांचे दासांनी त्या भावास सांगितले सेवा करण्यास उलटता दोन मास बळावली व्याधी त्याची पत्नी येऊन धरी दासांचे चरण सौभाग्याचे दान करा म्हणत असे दासांनी मग तीस सांगितले स्वयंपाक करण्यास 25 सव्वाषणी शतब्राह्मणास जेवण घाली म्हटले याप्रमाणे 5 दिवस भोजन दिले ब्राह्मणास तो वाचा फुटली भूतास बोलू लागले घडाघडा या गावीचा मी ब्राह्मण याने मला धरून चोरीचा आरोप ठेवून पकडले पहा एकदा मिरचीच्या पोत्यात घालून हाल हाल करून त्याने दिले मला मरण भूत मी झालो त्याने जो छळ केला त्याचा सुडव कविला करील जरी श्राद्धाला सोडीन मी ह्यास माझे श्राद्ध करण्यास पहा माझ्या पुत्रास 2000 रुपयास द्यावे याने त्याने मग केले तसे भूत झाले नाहीसे चमत्कार करीत असे दास आले गिरीस या पुढील वाटेवर अरण्य होते घनघोर मशाली धरून समोर गोपाल निघाले तो पहा अकस्मात वाघ टाकला पुढ्यात सारे झाले गर्भगळीत प्राणभयाने एकटेच वाघासमोर दास ठाकले वेडर म्हणती आता तरी यावर पाप कर्म तुझे गेल्या जन्मी मुलीस ठार करून लुटलेस व्याघ्र होऊन हत्येस केलेस खूप नागतीर्थ सरोवर पापनाशी खरोखर तिथे जाऊन प्राशन कर तेथील पाणी पितास तेथील पाणी जाशील तू उद्धरुनी शंका धरून कोमनी जाई रे त्वरित व्याघ्र तो भयंकर दासांच्या पायावर लोळण घालून अखेर निघून गेला पहा यापुढे पाहतास गेले बालम पल्लीस हळू घालती दंडवतास कडक ऊन होते जरी कारण अंतर्ज्ञानानी जाणले होते दासांनी महंत एक गिरीहुनी येतो आहे भेटीस दुसरे दिनी महंत भेटला पहा मार्गात धनधान्य ते बहुत दिले त्याने तो म्हणाला व्यंकटेशानी पाठविले धनदेवनी सांगितले दासा लागुनी देई हे सर्व नंदनूर गावाची कथा सांगतो मी श्रोते आता तेथे रोज भजना करता न्यायाधीश येई दासांनी या भक्तास सांगितले दशमी तिथीस तुम्ही आणा द्वादशीस 2 घागरी तूप द्वादशीस काय झाले सर्व भोजनास बसले न्यायाधीश नाही आले घेऊन तूप इतुक्यात पहा दोघे जण आले तूप घेऊन जेवले तेव्हा सर्व यथेच्छा अन्ना परी तेव्हा कोणालाही कळले हे मुळीच नाही तूप घेऊन त्या ठाई आले होते कोण दारी बसलेल्या साधूंनी सांगितले सर्व लागणी तूप ते घेऊन आले दोघे जण एकाचे त्रिगंध भाळी दुसरा होता वराह कुळी दास समजले त्यावेळी महंत होते आले ते पाहून न्यायाधीश झाले होते बेहोश दास स्पर्श तयास शुद्ध आली दासाची म्हणती क्षमा करा शिष्य म्हणून स्वीकारा नोकरी सोडून तुमचा खरा होतो मी शिष्य दास सांगती तयास नको सोडू नोकरीस करीत जा सेवेस व्यंकटेशाच्या तिरुमला पोहोचल्यावर दास गेले मंदिरी चरणस्पर्शाला समोरी जाती जे दास मंदिरातील पुजारी दासांना देवासमोरी आडवे झाले खरोखरी पुढे न जाऊ देती ते म्हणती दुरुनी दर्शन घ्या डोळे भरुनी पादस्पर्श करुनी दर्शन ये करता येथे कोणाही भक्तास पादस्पर्श दर्शनास नाही परवानगी खास आणामनी यावरी दासांनी हात दोन्ही जोडून सांगितले नम्रतेनी पुजाऱ्यास तेव्हा थंडी वारा ऊन पावस सोशिले नाना संकटास आलो आम्ही या स्थानास दर्शनासाठी तुम्ही दूर व्हा सारे जण करू द्या मज दर्शन पादस्पर्श तो करून व्यंकटेशाचे पुजाऱ्याच्या मनास ऐकून त्या वचनास बदल काहीही विशेष झाला नाही यावरी दास सांगती वसेन या मंदिराप्रती जोवरी दर्शन देती पादस्पर्शासहित ऐसे म्हणून या दास गेले गरुड खांबास बसले तेथे 8 दिवस अन्न पाण्या विण लोटल्यावरी 8 दिवस स्वप्नी जाऊनी व्यंकटेश सांगती त्या पुजाऱ्यास काय ऐका अरे मूढा भक्त म्हणविषयी भक्ता ते नोळखशी दासाला समजलासी सामान्य भक्त अरे तो भक्त थोर करून या तप घोर आला दर्शना इथवर घालीत दंडवत
तो करील तैसे त्यास करू देई दर्शनास अथवा तुम्हा सर्वास दंडिन मी निश्चित दुसऱ्या दिनी धावत आला पुजारी तेथ म्हणतसे दासा प्रत दर्शनाच लावे दास झाले आनंदित निघाले दंडवत घालीत आले पहा गाभाऱ्यात व्यंकटेशाच्या पायावरी माथा ठेवून दास करती नमन आनंद अश्रुलोचनातून वाहू लागती मुखे चालले पठण विष्णू सहस्त्रनाम पावन ऐसे चालले दर्शन अनिर्बंधपणे तान्हे भेटले मातेस वासरुते गाईस तसा भक्त तो देवास भेटला आनंदाने तो दर्शनाचा सोहळा अशक्य आहे वर्णण्याला शब्द हवे सांगण्याला महाकवीचे काय सांगावी महती प्रभु दर्शनी असे ती ज्याचे त्याने प्रचिती घ्यावी समक्ष यापुढील कथा सुरस ऐका तुम्ही सावकाश हात जोडून श्रोत्यास विनवी नारायण इति श्रीदास चरित्रामृत नारायण श्रोत्यास सांगत 8वा अध्याय समाप्त पादस्पर्श दर्शन शुभम भवतु श्रीकृष्णार्पणमस्तु इति श्रीदास चरित्रामृत ग्रंथस अष्टमोध्यायः समाप्तः ओम श्री गणेशाय नमः जय जयाजी विद्यापती लंबोदरा वाचस्पती सुखकारका गणपती रांजण गावी वास तुझा तुझ्या पायावरती सहस्त्र नमने गणपती शुद्ध करी माझी मती लेखनासाठी मन जरी निर्मळ लेखन होईल उज्ज्वल तुझे हवे कृपाबळ गणपती राया मागील अध्याय कथन व्यंकटेशाचे दर्शन पादस्पर्श करून दासांनी घेतले नंतर तिरुमलास दास राहिले सहा मास नित्य जाती दर्शनास व्यंकटेशाच्या व्यंकटेशांनी एके दिनी दासाच स्वप्नी येऊनी सांगितले जा येथुनी गोविंद राजपट्ट मला आता येथे लवकरी वाहणार वायू विषारी तरी तुम्ही सत्वरी खाली जावे त्याप्रमाणे सर्वजण राहिले खाली येऊन यावेळी खर्चिले धन न्यायाधीशाने नंतर पुन्हा सर्वांचे मनी इच्छा झाली दर्शना लागुनी तरी परी आजारा कारणी अशक्त झाले होते महंतानी तेव्हा येऊन डोलीची व्यवस्था करून सांगितले घ्या दर्शन व्यंकटेशाचे पुढे दोन धनिक जे होते भाविक दासाजवळी अचानक दर्शनासी आले रुपये 2000 अर्पित इथे पायावर म्हणती स्वीकारा गुरुवर धन हे तुमचे आमच्या स्वप्नी येऊन व्यंकटेशानी केले कथन तुम्हा देण्यासाठी धन सांगितले आम्हा मग दासानी सर्वास नेले पहा दर्शनास यथासांग करून पूजेस आरंभिले स्तोत्र ब्रह्मा रुद्र दोघे जण ध्यायी ती तुझे चरण दयावंत प्रभु होऊन कृपा करी व्यंकटेशा कंठी मोत्याचा हार रत्न खचित सुंदर शोभतसे मस्तकावर सुवर्ण किरीट मकर कुंडले कानी दिव्य पितांबर नेसुनी मूर्ती शोभिवंत त्रिभुवनी व्यंकटेशा तुझी द्वारपाल सेवा करीती ऋषी मुनी स्तोत्र गाती जगन्नाथा तुझी महती गाण्यामी असमर्थ अर्जुनाचा सखा शांत आदि मध्य अंतरहित वैकुंठ सोडून धरे प्रत भक्त रक्षणा आलासी देवादिदेवा व्यंकटेशा पूर्वी भक्तांच्या आशा तोडून या भवपाशा त्राही माम ऐसे स्तोत्र नाना परी दास करती वरचेवरी माथा ठेवीती पायावरी व्यंकटेशाच्या ब्रह्मोत्सव झाल्यावरी दास निघाले माघारी उतरून आले गिरी बालाजीचा यावेळी वडिलासी व्याधी जडली काहीशी मातेसा म्हणून तयासी रेल्वेने पाठविले तिरुपतीत असताना दासांच्या माते सनाना लुगडी मिळाली होती पहाना दानामधी जाताना आईस दास म्हणाले त्या वेळेस येथील या लोकास दान देई लुगड्याचे तो मातेने नाही म्हटले लुगड्यांचे गाठोडे घेतले रेल्वेने प्रस्थान केले गावी जाण्यासाठी तो वाटेत कडब गावास गाठोडे गेले चोरीस मग पटले मातेस दासांचे म्हणणे सर्व शिष्या समवेत दास निघाले धनधान्य दान करीत मंडुरास आले तो कळले दासास पित्याचा झाला स्वर्गवास यथासंग क्रियाकर्मास दासांनी केले गिरीहून परतल्यावर चिक्क मंडुरी जोरदार सांगता यात्रेची सुंदर करायची होती दासांनी पहा याकरिता 2000 रुपयाची पूर्तता करून दिले धन हाता कृष्णाचार्याच्या गावी परतल्यावर दास म्हणाले सत्वरी सहस्त्र भोजनाची तयारी करी रे कृष्णाचार्या तो तयाचा सूत कृष्णाचार्य म्हणत तुम्ही दिलेले धन
वाटे तर संपून गेले. त्याचे हे भाषण ऐकून दासांचे झाले दुःखी मन. नाईलाज होऊन अक्कलकोटा गेले. तेथे गायन भजन कीर्तन आदी करून दासांनी मिळवले धन 4000 रुपये. पुन्हा मंडुरास जाऊन घातले सहस्त्र भोजन. सोडलेला संकल्प पूर्ण दासांनी केला. जप राहिला होता शेष तो पूर्ण करण्यास. दास गेले मैसलगीस भीमा तीरावरी. करताना पुरश्चरण फक्त दूध पिऊन दास राहिले करून इंद्रिय निग्रह. नानाचार्य जहागीरदार त्यांनी व्यवस्था सुंदर केली. यावेळी खरोखर दासांची पहा. दासांच्या बालपणी मित्र जीवाचे म्हणून यावेळी आले धावनी नानाचार्य. अक्कलकोट तालुक्यातील रेल्वे स्टेशन तडवळ. तेथून आहे जवळ मैसलगी गाव. मैसलगी गावात मारुती एक प्रख्यात. त्याच्या पहा देवळात राहिले दास. पंचमुखी हा मारुती पावतो पहा भक्ता प्रती. यास सारे जण भजती भक्ती भावे करून. एका भक्ताच्या मनात इच्छा उपजली अकस्मात. गंगा स्नानाने पुनीत भावे म्हणून तो मारुतीच्या नाभीतून गंगा आली उफाळून. भक्त करी गंगा स्नान मैसलगीत बसून. याच गावी दासांचा भक्त होता योग्यतेचा. नामदेव कुलकर्णी नावाचा गरीब होता परी. गरीब होता धनाने श्रीमंत परी मनाने. सेवा करी प्रेमाने दास चरणांची. शेतात कष्ट करीत असे धन्य जे पिकत असे त्यातील अर्धे देत असे दासाचा आणून. असा हा निस्सीम भक्त भक्ती सनसे त्याच्या अंत. श्रेष्ठ म्हणावा शिष्यात नामदेव कुलकर्णी. अनुष्ठान संपल्यावर सूर्यास करती नमस्कार. देवळाच्या कट्ट्यावर राहून या उभे. एके दिनी काय झाले दास दर्शनासा आले. धोतर होते घातलेले वाळण्यासाठी दोरीवर. दासांनी आपली नजर रोखली जेव्हा सूर्यावर. मध्ये आले ते धोतर जळून राख झाले. अनुष्ठान संपल्यावरी दास येती बाहेरी. तो कोणीही त्यांच्या समोरी राहत नसे उभा. 3 वर्ष मैसलगीत दास राहिले सेवा करीत. नंतर गेले शिरकुरा प्रत भीमेच्या पैलतीरी. विजापूर जिल्ह्यात इंडी नावाच्या तालुक्यात. नाव हे लहान असे तेथ शिरगुरा आहे. रामाचार्य जहागीरदार भक्त एक तेथे थोर. त्यांनी दासास 12 एकर जमीन दिली. या जमिनीत सुंदर पर्णकुटी केली तयार. दास 7 संवत्सर राहिले तेथे. पर्णकुटीत राहून केले थोर तपाचरण. आजही त्या स्थाना कारण म्हणती दासांचे स्थळ. जप संपल्यावर मैसलगी मारुतीचे शिखर. पाहतास ती स्थिर नजर करून या दास. एके दिनी भक्ता शिखर मगरीवर पडली नजर. तो जळून गेली ती मगर ऐसे भयंकर तेज. तेथून निघाले दास आले होटगी गावास. संध्याकाळचे वेळेस पहाश होते. एका ब्राह्मणाचे ओट्यावर दास बसले होते स्थिर. सायं संध्या केल्यावर शांत मनाने त्या घरातील सून करी मोठ्याने क्रंदन. भूतबाधे कारण ओरडत असे. दास म्हणती ब्राह्मणास जाई रे मंडुरास. तेथील दास सुनेस नीट करील तुझ्या. रात्रभरी ओट्यावर दास झोपले दगडावर. उगवता दिनकर निघाले तेथून. निघताना त्या ब्राह्मणास म्हणती पहा कसे दास. मीच आहे मंडूर दास ओळखले ना तुम्हाला. नंतर दासांनी त्याला सांगितले गृहस्थ श्रमाला. तसेच अतिथी धर्माला सविस्तर कथिले. त्यानंतर ब्राह्मणांनी सेवा केली प्रेमाने. मुक्त झाली भूतबाधेतून सून त्याची. यापुढे पहा दास आले मुंडेवाडीस. कायमचे राहावयास तळवळ स्टेशनाजवळी. मुंडेवाडी गावात विठ्ठल मंदिर प्रख्यात. तेथेच बसून ते करीत राहिलेला जप. मुंडेवाडी गावास मागून गोपाल भिक्षेस. राहिले पहा रामदास आनंदाने. पाच घरी जावे भिक्षे सीमा गावे. दासांचे पद गावे प्रत्येक घरासी एक. एक पद एक घरास म्हणेपर्यंत दास. थांबती पहा भिक्षेस जाती मग पुढे. एके दिवशी एके घरी पद आळमून झाले तरी भिक्षेसाठी कोणी बाहेरी आले नाही म्हणून दासांनी भिक्षा मागणे बंद केले निश्चयाने. गावातील लोक प्रेमाने धान्य देती आणून. इंडी गावी मामलेदार एक नारायणराव मुतालिक. त्यास औषधोपचार देख सीता रामचर्याने केला. या मुतालिकांचे चिरंजीव ज्यांचे नाव बिंदुराव. मणिधरुनी सद्भाव मुंडेवाडीस आले. दासांनी त्यांच्या पत्नीची भूतबाधा हरली साची. सर्वांनी दीक्षा दासांची घेतली मग. पुढे दास बदामीस होते जेव्हा मुक्कामास. भेटला पाहतयास अति तेजस्वी ब्राह्मण. त्यावेळी एकमेकास ओळखले त्यांनी मनास. आलंगिले परस्परास प्रेम भावे.
या तेजस्वी विप्राचा इतिहास दिव्य जीवनाचा सांगतो त्याच्या महात्म्याचा थोडासा अंश. हैदराबाद संस्थानात गाव होते विख्यात, जे आता मराठवाड्यात पैठण नावे आहे. जेथे संतश्रेष्ठ एकनाथ जगले जीवन पुनीत, त्यांच्या नावे परिचित पैठण आहे सर्वा. या पैठण गावात होता एक घन पंडित, ज्यांचे नाव भट अनंत ऐसे होते. पुढे अनंत भट गेले विजापूर जिल्ह्यात, राहिले जालिहाळ गावी स्थायिक झाले कायमचे. पहा या अनंत भटाचे एक भाऊ होते भाविक, वृत्ती ज्यांची सात्विक, गुंडाचार्य नाव ज्यांचे. व्यंकटाम्मा थोर सती लाभले गुंडाचार्या प्रति, शुद्ध बीजा पोटी रसाळ फळे येते तैसेच झाले येते. या दोघांच्या पोटी ते जन्मले थोर तत्ववेते. गुराचार्य बालपणी गुराचार्यास भूक लागता त्यास प्रत्यक्ष पहा परमेश डब्बू पैसा देते. यांची पहिल्यापासून वाणी होती शक्तिमान, ते जे बोलती ते कथन सत्य होई. रामदुर्ग कांची काशीस गुराचार्यांचा विद्याभ्यास झाला होता त्यावेळेस गुरु सद्गुरूंच्याकडे. वाईकर ब्राह्मणा घरी गुराचार्य गेल्यावरी नजर टाकता बायकोवरी भूत पळाले तिचे. पुढे विद्याभ्यास झाल्यावरी आचार्य निघाले कोल्हापुरी, तो भेटली एक सुंदरी तिने काढले तिकीट. पुढे ती सुंदरी नाहीशी झाली कुठेतरी, दर्शन घेता कोल्हापुरी कळले होती जगन्माता. सत्यज्ञान तीर्थ स्वामींनी त्यांची वृत्ती पाहुनी सात्विक उपाधी लावणी सत्कार केला त्यांचा. हे जेव्हा मंत्रालयास गेले पहा दर्शनास, सुशीलेंद्रांनी त्यास दक्षिणा देऊन गौरविले. एकदा गुराचार्याचे मनी वाटले जावे गंगा स्नानी, तो गंगेने स्वतः प्रकटुनी घातले तयास स्नान. सर्व भारतभर यात्रा ती केल्यावर विजयादशमीचे मुहूर्तावर गेले ते वैकुंठाला. ऐशा त्या थोर विप्रास बदामी गावास, भेटले पहा दास आनंद अतिशयाने. सोडून या मोहास करता तपचरणास, पोहचती संत पदवीस साधक जन. या पुढील कथासुरस ऐका तुम्ही सावकाश, हात जोडून श्रोत्यास विनवी नारायण. इति श्रीदासचरित्रामृत नारायण श्रोत्यास सांगत नववा अध्याय समाप्त. तपाचरण नाम शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति श्रीदासचरित्रामृत ग्रंथस्य नवमोऽध्यायः समाप्तः. ॐ श्री गणेशाय नमः. जय जया जी गौरी कुमरा, ओंकार रूपा परमोदारा, परम प्रेमळा भक्तोद्धारा. धावून येशी माझा ऐकून हा धावा, धाव घेई गणेश देवा. लेखनाची माझी सेवा निर्विघ्न होऊ देई. मागील अध्यायी बदामीस गुराचार्य भेटले दासास, सांगितले मी कथेस गुराचार्यांच्या. दासांची कीर्ती विशेष पसरली दश दिशास, अनेक लोक झाले शिष्य दासांचे. पहा दासांच्या शिष्यात जे काही विख्यात, त्यांची नावे तुम्हा प्रत सांगतो श्रोते. मुतालिक बिंदू राय थोर, रामण्णा बाळापूर, नानाचार्य जहागीरदार, नामदेव कुलकर्णी, पंडेप्पा राम गौडा तसे, शिष्य दासांचा शोभ तसे, धारवाडचे पुजारी तसे, मोरव भीमाचार्य. या भीमाचार्यांची कथा आहे नवलाची, शिष्य झाले तेव्हाची. ऐका तुम्ही श्रोते, भीमाचार्य दासास विनवती दीक्षा देण्यास. दास सांगती तयास काशी यात्रेनंतर बघू. पण एके दिवशी स्वप्न पडले भीमाचार्यासी, जटाधारी कन्या संन्यासवेशी पळत होता पुढे. भीमाचार्य मागून पळत गेले वेगे करून, अखेरीस गेले थकून थांबले तेव्हा आचार्य. पाहती जो समोर तो संन्यासी होता थोर, दासराम गुरुवर अन्य नसे कोणी. नंतर दुसरे दिनी विचारले त्यास दासांनी, गेल्या सना थकुनी पळताना यती मागे. भीमाचार्य मनात उमजले स्वप्नाचे इंगित, तरण शरण जाती दासाप्रत भक्तिभावे करून. पुढे दासांनी अंगीकार त्याचा पहा केल्यावर धन्य झाले शिष्यवर भीमाचार्य मोरब. दुसरे एक शिष्य नारायण रावतळस, दासांनी दिली तयास गुरुनी दिलेली वीणा. पुढे पहा दास गेले मंडोरास, सहस्त्र भोजन घालण्यास संकल्पाप्रमाणे. हजारो जमले भक्तगण, सुरू झाले भोजन. तो सेवकास आले कळून लाडू कमी पडणार. सेवक म्हणी घाबरले, दासाजवळ पळत गेले. वृत्त सांगते झाले दासास सारे. दासांनी त्यांना सांगती, दास त्यांना सांगती घाबरू नका रे चित्ती. चिंता करतो रमापती आमची सर्व, ऐसे म्हणून दास लाडवांच्या परातीस. पांघरती आपल्या वस्त्रास सांगती सेवका,
चला आता परत वाढण्यास करा सुरुवात. भरपूर वाढा लोकाप्रत, चिंता नका करू. हजारो लोक जेवले, लाडू नाही संपले. तासांचे महात्म्य कळाले लोकास साऱ्या. शेवटच्या दिवशी सांगतेस दक्षिणा देते वेळेस. चिल्लर गेला जो आणावयास, आला नाही शिष्य. बिंदुरावाच्या हातानी दक्षिणा दिली दासानी. तांबळ झाकले वस्त्रांनी दासानी आधीच. दक्षिणा देते वेळी तांबळी जितकी होती नाणी, तितकीच उरली वाटुनी सर्वास दक्षिणा. त्यानंतर पहा दास कृष्णा मला पहारी संगमास. गेले पवित्र क्षेत्रास मुंडनासाठी. 35 वर्षे राखलेल्या जटा तेथे उतरविल्या. विसर्जित पहा केल्या त्याच क्षेत्री. शिष्य घेऊन समस्त दास गेले यात्रेप्रत. काशी प्रयाग बद्री सहित यात्रा केली पूर्ण. दासांनी शिष्या लागून करविले होमतीन. ते शिष्य धन्वंतरी म्हणून प्रसिद्ध पावले. 5 मुले 3 मुली दासाच संतती झाली. संसार वेल भरली प्रभू कृपेने. दासांचा मिळता आशिष पुत्र झाला गुंडाचार्यास. हनुमंताचार्य विशेष तपस्वी झाला. त्याने भीमेश डोंगरावर पुरशन केले खडगर. प्रसन्न झाले परमेश्वर तयास पहा. तसेच बिंदू रावानी घटिका जलपर्वती जाऊनी प्रसन्न घेतले करून हरी आणि वायुदेव. दास दर वर्षास करती पहा धारवाडास. पुरंदरदासांच्या पुण्यतिथीस आनंदाने दास तल्लीन होऊन करती भजन कीर्तन. दासांच्या पदाचे गायन श्रवणीय असे. थोडं सेवा करताना हलविती ते पाळणा. एक झोका देता पाहना हलत राही सारखा. पुन्हा पद संपेपर्यंत पाळणा राही हालत. दुसरा झोका परत द्यावा लागत नसे. दासांच्या देव पूजेत शाळीग्राम होते प्रख्यात. त्यांचा इतिहास किंचित सांगतो शोते. एका संन्यासाने काशीत गुंडप्पा कुलकर्ण्याप्रत दिला शाळीग्राम विख्यात हयग्रीव नावाचा. आणि सांगितले त्यास हा शाळीग्राम कुणा श्रेष्ठास. देईल यथावकाश येईल तो तुझ्याकडे. दास गेले काशीला भेटता ते गुंडापाला. त्याने अर्पिला दासाला हयग्रीव शाळीग्राम. एके दिनी एक जण आला शाळीग्राम घेऊन. दासास दाखवी प्रेमी करून नरसिंह शाळीग्राम. दास म्हणती तयाला पूजन मी शाळीग्रामाला. 6 महिन्यानंतर तुला परत करेन मी. लोटल्यावरी 6 मास घेऊन गेला शाळीग्रामास. पाहिले त्याच रात्रीस स्वप्न त्याने एक. स्वप्नात शाळीग्राम आला म्हणाला त्या भक्ताला. देऊन देमच दासाला पुन्हा परत. तो शाळीग्राम देखील राहिला दासाजवळ. कृष्णाचार्य मंत्रालयातील देती उपकरणी दासा. दास म्हणते तयास तुमच्या पूजेत विशेष. त्या एकमुखी मारुतीस द्यावे तुम्ही मला. तो एकमुखी मारुती दासांची तयावरी प्रीती. संकट हरण ते करती प्रार्थुनी तयास. येता अधिक मास घेऊन सर्व शिष्यास. दास गेले सीते मनेस दर्शनासाठी. दासाने तूप आणण्यास धाडिले भक्त बागलकोटास. जेवणाच्या वेळेस तूप नाही आले. दासाने मग शिष्यास धाडिले पहा कृष्णा नदीस. 2 घागरी आणण्यास सांगितले पाणी. शिष्याने आणता घागरी दास स्पर्शिती प्रेमे गरीत. पाण्याचे तूप क्षणावी तरी झाले पहा. श्रोते पंक्तीत हजारो जण तृप्त झाले तूप खाऊन. तो बागलकोटा होऊन आले पहा तूप. दास घेऊन त्या घागरी गेले पहा कृष्णातीरी. शिष्य मंडळी सारी केली होती समवेत. दास म्हणती कृष्णा माई शरण मी तुझ्या पायी. कष्टिलीस तू आज आई लेकरासाठी. सकाळी मी तुझ्याकडून तूप नेले घागरी 2. परत करण्या कारण आलो मी माते. ऐसे म्हणून या दास कृष्णा नदीच्या प्रवाहास. ओत ती पहा तुपास 2 घागरी आणलेल्या. तो पाहून चमत्कार लोक करती नमस्कार. दासांचा जय जयकार मोठ्याने करती. मिळालेले सर्व धन दास करून टाकती दान. अतिथी अभ्यंगता कारण लागत असे पैसा. म्हणून साऱ्या शिष्यांनी एकत्र पहा येऊन शेतमळा प्रेमे करून दासचरणी वाहिला. श्रोते दासचरित्रातील कथा सांगतो रसाळ. चित्त करून निर्मळ ऐका ही कथा. बलिप्रतिपदेच्या दिवशी मुंडे वाडीतील घरासी. आला अतिथी यात्रिक वेशी घोड्यावरी बसून. दासांच्या घरी गेला मराठी बोलू लागला. दासांच्या एका मुलीला येत होते मराठी. ते म्हणती मुलीस तू मराठी जाणतेस. अतिथीची विचारपूस प्रेम भावे प्रेम भरे करावी. त्या मुलीने अतिथीस दिले आसन बसण्यास. पाणी दिले पिण्यास अति आदराने.
अदिती पाणी पिऊ न म्हणे मी क्षत्रिय जाण. दावे मला भोजन यथाशक्ती, दासांची मुलगी तयास म्हणे करास नानास. वाढते मी भोजनास तत्परतेने तुम्हा. अदिती म्हणे स्नानाधिक झाले झाले माझे अनहिक, आता फक्त इच्छा एक भोजनाची आहे. यावेळी दासांच्या मुलीने पान वाढले ते तत्परतेने. अतिथी जेवला प्रेमाने संतुष्ट झाला. तांबूल दक्षिणा घेण्यास विनवी मुलगी अतिथीस, तो गेला हात धुण्यास अंतदान पावला. सगळीकडे लोकांनी पाहिले त्यास शोधुनी, कोठे अतिथी गेला निघुनी कळे ना कुणा. सर्वजणांनी दासास सांगितले ह्या कथेस. दास विचारित प्रश्नास आपुल्या मुलीला, काय होते त्याचे नाव, कोणते होते त्याचे गाव, रंगरूप त्याचा ठाव, सांग कैसा होता. मुलगी म्हणे दासास पंढरी होऊन आपल्या घरास आला होता. भेजन भोजनास अतिथी तो, सावळे गोमटे रूप ते देखणे त्याचे शरीर होते. सांगत होता आपल्या नावाते विठ्ठलाचार्य. हे सारे ऐकून दास म्हणती हसून, कोठला होता अतिथी कोण, तुम्हीच ओळखा सारे. मग मात्र सारे जण ओळखती अतिथी कोण, पंढरीचा रुक्मिणी रमण. दास घरी जेवला, सारे मनी हळहळले, पांडुरंगानाही ओळखले. दास शांत राहिले, पांडुरंगाशी स्मरती. एकदा एक जटाधारी आला दासांचे घरी, चर्चा करीत दासाबरोबरी एकांती बसला. त्याने जटा पिऊन तांब्या भर पाणी काढून दिले दासा लागून गंगोदक होते ते. जटाधारी प्रत्यक्ष होते पहा महेश, त्याने दिले दासास गंगोदक ते. दासाने ते गंगा जल मिसळले पाण्यात घरातील. गंगा आली जवळ करा म्हणती स्नान. एकदा दासांच्या पत्नीस म्हणजे हरणाबाईस, उपजली इच्छा विशेष सुवर्णदानाची. परिसत्पात्री ब्राह्मण दिसेना दासा म्हणून, ते म्हणती काही क्षण थांबावे तुम्ही. तो एक दाम्पत्य मंत्रालयाहून परत आले मुंडे वाडीत दासा घरी. दासांनी आपल्या पत्नीस सांगितले त्यावेळेस, सुवर्णदान त्या ब्राह्मणास करा आता तुम्ही. हरणाबाईने त्या विप्रास केले सुवर्णदानास, त्याने ठेवून ते देवाऱ्यास पूजिले रोज. हा पवित्र ब्राह्मण थोर होता पहा खरोखर. नाव आचार्य यलगुर होते त्यांचे. एकदा हलगलगी गावात मारुतीच्या देवळात सेवा करून ते शांत झोपले सात्विक आचार्य. त्यांनी स्वप्नात त्यावेळा यती एक देखला म्हणे यावे श्राद्धाला माझ्या घरी. श्राद्ध कसले यती स करती आचार्य प्रश्नास, यती झाला अदृश्य स्वप्नही भंगले. आचार्य दुसऱ्या दिवसास गेले हिरे मंडुरास, स्नान करून भीमेस वृंदावनी बसले. तो एक गाडीवान चालला होता बैल तिराला, बसून त्याच्या गाडीला आचार्य गेले पल्ल्याड. गाडीवानाने आचार्यास सोडिले मुंडे गाडीस, दास करीत होते श्राद्धास वडिलांच्या पहा. आचार्यास पाहून दास गेले आनंदून, प्रेमे घरात बसून भोजन दक्षिणा दिली. रामदासांनी आचार्यास सुवर्णाचे पवित्र विशेष दिले पहा त्यावेळेस आनंदाने शोते. पुढे कालांतराने उडपी यात्रा करुनी दासांनी प्रार्थली भवानी तुळजापुरात. दास सांगती शिष्यास प्रार्था सारे भवानीस, कराहीच्या गजरास उदो उदो म्हणून. एकदा सर्व पंडित बसले वाद करीत, मंत्रशक्ती साक्षात आहे किंवा नाही. आस्ती नास्ती पक्ष झाला, वादविवाद रंगला. तो आले पहा त्या स्थला दास सहज. मंत्रशक्ती बद्दल दासास विचारती सकल, ते म्हणती मंत्रबळ दाखवितो तुम्हा. दर्भ दोन मी मंत्रून टाकतो तुम्ही सर्वजण. करा परिणाम सहन घाबरले सारे. या पुढील कथा सुरस ऐका तुम्ही सावकाश. हात जोडून श्रोत्यास विनवी नारायण. इति श्रीदासचरितामृत नारायण श्रोत्यास सांगत 10वा अध्याय समाप्त. विठ्ठल दर्शनाचा शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति श्रीदासचरितामृत ग्रंथस्य दशमोऽध्यायः समाप्तः. ॐ श्री गणेशाय नमः.
जय जयाजी गणाधीशा गणनायका श्री गणेशा तुझ्या चरणी परमेशा वंदने माझी कोटी सूर्यांची प्रभा ऐसी तुझी दिव्याभा देई गामला प्रतिभा ग्रंथ लेखनी तुझ्या कृपेने गणेश ग्रंथ आला कळसास तुझे उपकार विशेष माझ्यावरी झाले प्रभो श्रोते तुम्हासी वंदन अति आदरे करून तुमच्या कृपे कारण केले हे लेखन दासाने सारे पंडित निष्प्रभ केले सभेत झाले सारे भयभीत दासांच्या मंत्रबळापुढे शके 1885 हरणाबाई एके दिवशी झाल्या पहा स्वर्गवासी वासुदेवाच्या मांडीवरी मुलांनी नाशिक क्षेत्रात पवित्र गंगा नदीत अस्थि केल्या विसर्जित क्रिया कर्मानंतर केले पुढे 6 संवत्सर दास होते भूमीवर मुले नातवंडे सुनाबरोबर संसारामध्ये कमलपत्रापरी राहिले ते संसारी आठवीत तो श्रीहरी व्यंकटेश पुढे पहा शरीरास वार्धक्य आले दिवसेंदिवस दासांचे झाले आयुष्य 84 वर्षे दासांनी समाधानात आयुष्य सारे आनंदात भगवत चिंतनात घालविले श्रोते स्थित प्रज्ञाप्रमाणे स्थिर राहिले दासा खेर त्याच्या हाकेसाठी तयार थांबले पहाते शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरास आषाढ कृष्ण सप्तमीस शनिवार होता दासांनी या तिथीस विसर्जित केले देहास समाधाने वैकुंठास दास गेले उंडेवाडी गावात दासांच्या पहामळ्यात समाधी आहे सांप्रत भक्तांना पावेजी दासांचे भक्तजन तेथे आदरे जमून करता न पुण्यदिन साजरा पहा कार्तिकोत्सव दिवाळीत जयंती ती भाद्रपदात शिष्य सारे उत्साहात साजरी करती ऐसे दासांचे चरित्रानुत सांगितले मी तुम्हा प्रत न्यून असल्यास दयावंत क्षमा करा मला चरित्राची रूपरेखा कळावी सर्व भाविका म्हणून ही अवतरणिका ग्रंथाची देतो प्रथम अध्यायी गणेश नमन अन्य देवतांचे स्मरण दासवंशांचे कथन केले तदनंतर अण्णाचार्य गंगाबाई यांच्या पोटी आले पाही दास जन्मले पुण्याई गो ब्राह्मण सेवेची दुसऱ्या पहा अध्यायात उडी घालती नदीत दास गेले वाहत प्रवाहा संगे मारुतीच्या प्रसादाने येऊ लागले पोहणे लोळविले शरीर बळाने गोविंदाचार्यास ललितात गाऊन सुखविले गुरुचे मन दही पोहे खाऊन भरले पहा पाणी दुष्काळ पडता भयंकर करून धान्याचा व्यापार चालविला संसार अतिश्रमाने घरी आलेले चोर हकलले देऊन मार वाहना आणि धोतर परत केले त्यांचे नरसिंहाचार्याच्या कन्येशी विवाह करती आनंदेसी कथा दुसऱ्या अध्यायासी आल्या ह्या सुरस तिसऱ्या पहा अध्यायात पितांबर मुनी येत जाऊन या पंढरीत गुरुपदेश घेतला गुरुच्या आज्ञेपरीस शुद्ध एकादशीस जाऊ लागले पंढरीस दास पहा तुळशी माळ वाहण्यास नव्हते पैसे दासास गीतेच्या पुस्तकात सापडले पैसे नंतर दंडवत घालीत जाती पहा पंढरीत पुर येता ओढ्यात बसले खडकावरी जयरामाचार्याचे घरास असताना मुक्कामास नारद वाजविती वीणेस अर्ध्या रात्री आडव्या आलेल्या सापास दाखविती नैवेद्यास भीमेश डोंगरास पुरश्चरण केले चौथ्या पहा अध्यायात मारुतीच्या देवळात तेला वाचून वात पेटविली पहा दास झाले विरक्त मन तो श्वशुरांनी जाऊन पितांबर मुनीस केले कथन वैराग्याचे गुरुच्या आज्ञेवर गृहस्थाश्रमाचा स्वीकार साधना करती खडतर डोंगरावरी भीमेश डोंगराचा इतिहास सांगितला अतिसुरस संजीवनी नेता लंकेस पडला डोंगराचा कळा भीमेश डोंगरावरी जप करताना मंदिरी शेष बसला दारी पहारा करीत व्यंकटेशाने येऊन लक्ष्मी मंत्र कथन केले दासा लागून संपत्तीसाठी मंत्र सामर्थ्य करून नाव आणली खेचून गुरुस करविले दर्शन चन्नकेशवाचे पाचव्या पहा अध्यायात निघाले नव्या वेशात हरीचे कपडे म्हणतात तात रागावले पहा कपडे दिले काढून प्रतिज्ञा ती करून सहस्त वस्त्रदान पित्या हस्ते करण्याची तिरुपतीचे व्यंकटेश आले पहा स्वप्नात दंडवत घालीत येण्यास सांगितले दासा मातेसी बरोबर घेती दास तिरुपतीस निघती दंडवत घालीत जाती भक्तिभावे करून सीतारामाचार्याची व्याधी हरती साची पट
पटवली तीर्थ प्रसादाची महती सर्वास, मल्लिग्रामीचा रघुनाथ होता मदोन्मत्त, आंधळा होता दृष्टी देत दासतयासी, कासरगल भोसरगल या खेड्यामधील, खाऱ्या विहिरीचे जल गोड केले पहा, संकेश्वर रानास काटे रुतले अंगास, बाहेर काढले त्यास योग बळाने, 6व्या अध्यायात अयंगार धावून जात, ग्रामाधिपती सदंडित केले पहा त्याने, दुसऱ्या एका रेड्डीस स्वप्नी सांगती व्यंकटेश, धन ते अर्पिण्यास दासचरणी, नंतर गोपूर गावात भूतबाधेच्या महिले प्रत, केले बाधे तून मुक्त तीर्थ प्राशने करून, मारवाड्याच्या बायकोस बाधा मुक्त केले खास, ब्राह्मण पिशाच्यास मुक्त केले, मरचर्डी गावास बंदी वाद्य वाजवण्यास, मुसलमान ग्रामाधिपतीस दृष्टांत झाला, त्याने बंदी उठवली सेना प्रमुखाची निरसिली, भ्रांती पहा सगळी दंडवताविषयी, रायचुरास जाऊन व्याधीचे केले हरण, जी होती कित्येक दिन रामाचार्य उमरजीस, मिट्टी मल्लापुरात पाणी नव्हते किंचित, रामधनी येऊन घालत 5 दिन भोजन, अरबाचा उगारलेला हात राहिला तसाच हवीत, तो केला पूर्ववत दृष्टिक्षेपाने, येरगेरी गावातील रेड्डी ते प्रबळ अर्पित सकल दासचरणी, 7व्या अध्यायात गेले गाणदाळ गावात, तहसीलदाराच्या मुलीप्रत बोलके केले, पुढे पहा वाटेस सर्प आढवी दासास, सेवा केले 21 दिवस मारुतीची, पुढे मंत्रालयास गौप्य सांगितले वैद्यास, काढून दिले धनास गतजन्मीच्या, गौप्यस्फोट केला म्हणून वैद्यास दिले पाठवून, घोड्यावरी बसवून तिरुपतीला, मंत्रालय गेल्यावरी वृंदावनाचे समोरी, वाजवोनी तंबोरी करती भजन, राघवेंद्राने स्वप्नात भीमाचार्याची भ्रांत, निरसून केले सन्मानित दासास तेथे, वादिराजा समवेत राहिले मंत्रालयात, भीमाचार्यासहित अनुवाद करती, यमिग नूर गावास विंचू चावला मुलास, आणले तया शुद्धीस योग प्रभावे, व्यंकटेशाच्या आज्ञेवरून मंत्रालय परतून, उत्सव साजरा करून पुन्हा गेले पुढे, 8व्या पहा अध्यायात गेले नंदावर गावात, तेथील देशमुख देत नगारा वाजवण्यास, रेड्डीपल्ली गावाच एका लक्षाधीशास, मुक्या मुलाच्या रहस्यास सांगितले त्यांनी, संतती लाभाचा आशिष दिला लक्षाधीशास, तसाच गुंडाचार्यास गुत्ती गावाच्या, अग्रहार गावास गेले गुप्त गुहेस, गुह्य सांगितले वैद्यास फक्त तेव्हा, पट्टीमट्टी गावास घातले ब्राह्मण भोजनास, नंदनूरच्या न्यायाधीश पत्नीस बाधा मुक्त केले, पोलिसाच्या भावजयीस पाहुणे या कृपेस, कळविले तिच्या भूतास करबून श्राद्ध, आडव्या आलेल्या वाघास सांगितला पूर्व इतिहास, पाठविले नागतीर्थास मुक्त केले त्याला, नंदूनूर गावी न्यायाधीश विसरले तूप आणण्यास, घेऊन या व्यंकटेश तूप देऊन गेले, गेल्यावरी तिरुमलास जाता पहा दर्शनास, पादस्पर्श करण्यास बंदी करती पुजारी, गरुड खांबापाशी बसले पहा उपवासी, 8 दिवस दासासी धरावे लागले व्रत, व्यंकटेशाच्या दृष्टांताने दर्शन घडले प्रेमाने, पादस्पर्श स्तोत्र पठणे यथा सांग, 9व्या पहा अध्यायात होता देवाचा दृष्टांत, गेले गोविंद राजपट्टास दास खाली, नंतर रेड्डी येऊन दासासी देती विपुल धन, पुन्हा गिरीवरी जाऊन घेतले दर्शन, नंतर शिष्या समवेत आले मंडुरास परत, कीर्तन करून अक्कलकोटात मिळविले पैसे, पुन्हा मंडुरास जाऊन घातले सहस्त्र भोजन, नंतर केले पुरश्चरण मैसल गीत, मैसलकीच्या मारुतीची कथा सांगितली तेथेची, राख झाली धोतराची पडताची नजर, पुढे शिरगुर गावात राहिले पर्णकुटीत स्थान, झाले ते प्रख्यात दासस्थळ म्हणून, पुढे होटगी गावात विप्रसुनेचे भूत, हरले सांगून त्याजप्रत सेवेचा मंत्र, नंतर मुंडेवाडीस केला कायमचा निवास, आधी गोपाळ भिक्षेस करीत होते, दासांची कीर्ती विशेष पसरली दाही दिशास, शिष्य संप्रदायास सांगितले तेथे,
पुढे एकदा मिसळ भेट झाली आचार्यास सात्विकांचा इतिहास सांगती तेथे 10व्या पहा अध्यायात दीक्षा कथा साध्यंत भीमाचार्यांची रसभरीत सांगितली श्रोते मंडूर गावी भोजनात लाडू करून आच्छादित पुरविले सर्व पंक्तीत मंत्र सामर्थ्याने दक्षिणा करताना अर्पण झाकले ते ताम्हण पुरविले अल्पसेन सर्वाही लोका कृष्णा मला पहारी संगमात जटा केल्या विसर्जित शालिग्राम वृत्तांत येथेच आला सीतीमनीत भोजनास तूप म्हणून पाण्यास वाढले पाही सर्वास चमत्कार केला पंढरीचा रुक्मिणी रमण आला अतिथी होऊन प्रेमे केले भोजन दासा घरी पिठले शंकरानी प्रत्यक्ष दिले दासा गंगोदक सुवर्णदान घेण्या देख येलगुर आचार्य आले पुढे एके दिवशी दास पित्याचे श्राद्धासी आले पहा प्रेमेसी सात्विका आचार्य उडपी यात्रा करून तुळजा भवानी प्रार्थून येती पहा परतून मुंडेवाडी सदास मंत्रबाळाची प्रचिती दिली पंडिता प्रती नंतर देह विसर्जिती आषाढ सप्तमीस ऐसे हे चरित्र मूळसेच परम पवित्र मी झालो निमित्त मात्र लेखनासाठी व्यंकटेशा लक्ष्मी रमणा प्रार्थना माझी तुझ्या चरणा पूर्वी सर्व मनोकामना श्रोत्यांच्या या जे वाचतील ऐकतील चरित्र हे रसाळ ते भक्तजन सकळ होवोत सुखी जे काही असेल न्यून क्षमा करतील सज्जन या विश्वास लेखन केले मी श्रोते प्रल्हादाचा सूत श्रीनिवास नामे परिचित चक्रपाणी सार्थ विख्यात सोलापुरी जय कन्नड चरित्राचा गद्यानुवाद त्यांनी करून सुबोध केली बहुमोल मदत ग्रंथ लेखनी मला त्यांचा मी आहे ऋणी केमकरांनी प्रेरणा देऊनी घेतले लेखन करूनी माझ्याकडून आता श्रोते तुम्हास आवडो हे चरित्र सुरस एवढेच त्या व्यंकटेशास प्रार्थितो नारायण अवतार मेहर बाबांची कृपा आहे मजवर साची म्हणून या लेखनाची सांगता झाली व्यंकटेशाच्या कृपे करून पूर्ण झाले हे लेखन करीतो पहा श्रीकृष्णार्पण दासचरित्रामृत शुभम भवतु श्रीकृष्णार्पणमस्तु इति श्री दासचरित्रामृत ग्रंथः समाप्तः।